बोलून आपल्या आईचा जेवढा अपमान करायचा होता तेवढा करून झाला. तुला काय वाटलं तुझं सगळं मी ऐकून घेईन आणि निमूटपणे निघून जाईन? नाही, आता तुला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. या वृत्तांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात, आपल्या आईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. विणा गा, आरोपीचा पिंजरा वगैरे काय आहे? बस तुम्ही यांचं ऐकून घेतलं ना, आता माझंही म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. पहिला मुद्दा प्रमोशनचा. आम्हाला वाटलं होतं माधवरावांना प्रमोशन मिळणारच, आम्हाला खात्रीच होती. आणि का मिळू नये? अहो, माधवरावांसारखा सज्जन माणूस, त्याची कामावरची निष्ठा बघून, कामावरचं प्रेम बघून कुणीही सांगू शकलं असतं की माधवरावांना प्रमोशन मिळणारच. पण आम्हाला तसं वाटलं नव्हतं. अहो, पण हा तुमचा दोष झाला ना. तुम्ही तुमच्या वडिलांना ओळखू शकला नाही, हा तुमचा. अर्थात तुम्हाला नावं ठेवून काय उपयोग? माझी मुलगी मला ओळखू शकली नाही, तिथे मी तुम्हाला नावं कशी ठेवू शकते? एक मिनिट, माझं बोलणं झालेलं नाहीये. खरं म्हणजे माधवरावांवर तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवायला हवा होता तो आम्ही दाखवला, ही काय आमची चूक झाली? अरे, तुम्ही विसरून गेलात की काय, माधवरावांच्या प्रमोशनच्या पार्टीला ह्यांनी जेवण पाठवलं होतं, हो की नाही? हो. पण विणा, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, हो का नाही? हो. बघितलं? आणि आता तो आजोबांचा कोट. अहो, त्या कोटाचा आणि माझा काय संबंध? तो कसा आहे, काय आहे, मला काहीही माहिती नाहीये. आणि तो मिळाल्यावर, तो दाखवल्यावर आजोबा प्रांजलवर चिडतील हे मला कसं ठाऊक असणार? तरी मी त्याच वेळेला रुताला सांगितलं होतं हे असं काही करायच्या भानगडीत पडू नको म्हणून. काय गं रुता, सांगितलं होतं की नाही? हो. तरी सुद्धा हिनी हे सगळं हिच्या मनाने केलं आणि आता माझ्यावर नाव घेते. आणि आता शेवटचा मुद्दा, ते कोण ते पोतनीस, ते इथे येणार होते तर त्यांना घरातून हाकलून दे असं मी हिला का सांगेन? का सांगेन सांग. अगं, ते काय आपल्या घरी येणार होते का, आमच्या घरी येणार होते का? आणि जर समजा सांगितलं असेलच तरी का सांगितलं ते तू हिला विचार. हिने मला काय सांगितलं? तो पोतनीस माणूस म्हणे चांगला नाहीये, बायकांकडे बघायची त्याची नजर चांगली नाही. बाई 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 बाई, मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी म्हणाले सुद्धा हिला की प्रांजलला मी लगेच आपल्या घरी बोलवून घेते. काय गं म्हणाले होते नरुता? हो, त्या म्हणाल्या होत्या मी प्रांजलला घरी बोलवते म्हणून. बघा, शेवटी कालिंदीतही आपल्या घरी आल्या आणि आपल्याला त्यांनी सांगितलं तेव्हा आपल्याला खरं कारण कळलं. हो, तुम्ही सुद्धा तेव्हा तिथेच होता ना? हो, कालिंदीतही म्हणाल्या होत्या तसं. बघा. पण मम्मा, रुता वहिनीला भाज्या तू जाणून दिल्यास हे तर खरंय ना? खरंय, अगदी खरंय. अगं, पण का? कारण हिने मला फोन करून सांगितलं, म्हणाली आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि मी ना अगदी महत्वाच्या दुसऱ्या कामात अडकली आहे तर तुम्ही प्लीज मला भाजी आणून द्याल का, म्हणून आणून दिली. मी विचार केला आपल्याकडे एवढी गाडी आहे, आपण कोणाच्या उपयोगी पडत असू तर का नाही? बाई 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 बाई, मी हिला मदत करायला गेले आणि हिने मलाच अडकवलं. म्हणजे तू रुताला पोतनीसांना हकलून दे म्हणून नाही सांगितलंस? अहो, मी कशाला सांगेन? काय करू ता, इतका वेळ अगदी चुरू 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 बोलत होतीस. अगं, आता बोल ना, की मी हजार वेळा तुला सांगितलं रुता असं करू नको, रुता असं करू नको, तरी तू माझं ऐकलं नाहीस आणि तुला जे हवं तेच केलंस. सांग ना. हो, त्या म्हणताय ते खरं. आता बोला ना, अजून काही आरोप करायचे तुम्हाला? बाई 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 बाई, मी नेहमी चांगल्या उद्देशाने काहीतरी करायला जाते आणि तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की ह्याच्या मागे हिचा भलताच काहीतरी हेतू आहे. मला ना कोणी समजूनच घेत नाही बाई. एक आई आपल्या मुलीच्या संसारात कशाला विघ्न आणेल? कारण तुझी अट, त्यामुळे रायाला घर जवळ करून घ्यायची तुझी इच्छा पूर्ण होईल ना म्हणून. अस म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या मनात हे आहेत. ठीक आहे, मग बोलव बाहेर तुझ्या सासरच्या मंडळींना. बोलव ना, कालींनी ताईंना बोलव, त्या काकांना बोलव. आज काय तो निर्णय घेऊनच टाकते मी.
बहिणी रिलैक्स प्लीज. तुम्हाला दोघांना प्रांजलच्या मम्मांनी बाहेर बोलवलं. हो ऐकलं. आता काय होईल भाऊजी? माहिती नाही, पण एकंदरीत वीणाताईंचा रागरंग पाहता काहीतरी खूप भयानक निर्णय घेणार आहेत. एवढं नाही, मला प्रांजलची खूप काळजी वाटते. तिच्या बहिणीसारखे त्यांनी तिच्याशी संबंध नाही तोडले ना, म्हणजे मिळवलं. तोडू दे, आपण आहोत ना सगळे. माहेरचे पास तुटल्यावर काय त्रास होतो हे तुम्हाला नाही कळणार भाऊजी. आई, असं काहीही होणार नाही. आणि समजा असं काही झालं तर आपण आहोत ना. आपण समजावून सांगू त्यांना. तू नको काळजी करू, तू चल पटकन. जरा शांतपणे घे. आता रायाचे काका पण घरात आहेत. म्हणून मी गप्प बसू का? तुम्ही बसा ना, मी चहा आणते तुमच्यासाठी. काही नाही, त्याची काही गरज नाही. मी एक निर्णय घेतलाय आणि तो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा. खरं म्हणजे आता माधवरावांना इथे असायला हवं. आता इथे काय झालं आणि मी हा निर्णय का घेतलाय हे त्यांनाही कळायला हवं. वीणा, अगं ते ऑफिसला गेले असतील, ते खूप कामात आहे. पण त्याही पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एक काम कर, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना इथे बोलवा. हे बघ वीणा, जास्त ताणण्यामध्ये काही अर्थ नाही. तू जो काही निर्णय घेतला असेल ना तो सांगून टाक ना यांना. म्हणजे हे सांगतील ना माधवरावांना. म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय की मी ताणून धरतीये, सगळी चूक माझी आहे आणि तुमची मुलगी जे वागते ते बरोबर आहे? प्रांजल, तुलाही असंच वाटतंय ना की मी हे सगळं जे करतेय ते माझी अट पूर्ण व्हावी म्हणून? ठीक, मग आज मी माझी अट मागे घेते. मी वीणा प्रधान चिटणवीस खानदानाला माझ्या अटीतून मोकळी करते. ज्या अटीमुळे माझी मुलगीच माझ्यापासून दूर जाणार असे, ती अट काय कामाची? आता रागवा हा हिला, हिच्या प्रत्येक चुकीवर हिला हक्काने रागवा. हेच हवं ना तुला प्रांजल? सगळेजण माझ्याशी कृत्रिमपणे वागतात, माझ्यावर कुणी रागवतच नाही, हीच तक्रार होती ना तुझी? बघूया तुझ्यातही किती सहनशक्ती येते. आपल्या मुलीला सासरी त्रास होऊ नये, तिने रडत दिवस काढू नये म्हणून मी ही अट घातली होती. पण मला कोणी समजूनच घेतलं नाही. चला चला, इथून झाली एवढी शोभा पुरे झाली. आपल्या मुलीने सासरी बोलवून आपला एवढा अपमान केला, बस झालं. चला. वीणाताई, अहो वीणाताई, थांबाशी डोक्यात राग घालून जाऊ नका वीणाताई. प्रांजल, अगं जाणं थांबव ना तुझ्या मम्माला. अगं यांना जर काही सगळं कळलं तर घर डोक्यावर घेतील. अगं जा ना बाळा, त्यांची माफी माग ना. हे बघ, कशाने तुझे संबंध संपतील त्यांच्या बरोबरचे. आई, प्रांजल माफी मागणार नाही, कारण तिने माफी मागण्यासारखं काही केलेलंच नाहीये. अरे त्यांच्या वयाचा तरी मान राखा, मोठ्या आहेत ना त्या. हे त्यांना कळायला हवं ना, त्यांनी त्यांचा हट्ट सोडलेलाच नाही. राया, मोठ्यांशी असं बोलायला शिकवलंय मी तुला. हा ठीक आहे, तुम्हाला त्यांची माफी मागायची नाहीये ना. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागते. चिटणवीसांच्या घरातून कोणी असं रागावून गेलेलं मला नाहीच आहे. विनात, विनात. बरं वाटलं असेल ना तुम्हाला. आता त्या चिटणवीसांकडे जे काही झालं ते बघून अगदी आनंद झाला असेल तुम्हाला. मला काय आनंद होईल? असं कसं?
आनंद झालाच असणार. हेच नाटक बघायला तुम्हाला तिकडे जायचं होतं ना, म्हणून तर एवढी सकाळपासून घाई चालली होती. चलन चलन ते वाट बघत असतील. अहो एवढा माझा अपमान झाला आणि तुम्ही तुम्ही शांतपणे बसून होतात, एक शब्दही बोलला नाही तुम्ही. पांडू पांडू इकडे ये. जी बाई सर. जा पटकन साखर आण, साहेबांचं तोंड गोड कर, आनंद झालाय त्यांना. अरे बघत काय बसला, जा ना. खरं सांगा तुम्ही, खरं सांगा तुम्ही, तुम्हाला हे सगळं माहिती होत ना. बाई 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 बाई. प्रांजल सकाळी एवढी आली आणि माझ्याशी गोड गोड बोलली, मला जरा संशय सुद्धा आला नाही. आईच काळीच ना, मुलीवर कसा संशय येणार. आणि मुलीनी मुलीनी मात्र बापाला आणि त्या टर्नर पीटरला हाताशी धरून आईचा सगळ्यांसमोर अपमान केला. वेणा तू जरा शांत, तू बैस तिथे बैस. बसू ही बघा, बसले बसले. काय सांगतोय ते आई ऐकते ना. सगळ्यांना माझ्या चुका दाखवायच्यात ना, मग तुम्ही कशाला मागे राहता. बोला ना आता, मी केलेल्या चुकांचा पाढा एकदा मला वाचूनच दाखवा. वेणा तू उगाच पराचा कावळा करतेस ना. हो का, बर, नेहमीच करते. आता बोल. जाऊ दे, मी काय बोलतच नाही, कारण मी जे बोलतोय ना ते तुला पटणार नाही आणि तुला पटेस्तवर बोलायचा माझा मूड नाही. स्वतःच्या मूड पलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. आपल्या बायकोचा मूड काय आहे, तिला काय वाटेल याचा जरा सुद्धा तुम्ही विचार करत नाही. कुणाला ना मला समजूनच घ्यायचं नाहीये. मला वाटलं होतं एक आई म्हणून निदान त्या कालिंदीतही तरी मला समजून घेतील, पण कशा घेणार. अजून त्यांच्या मुलीचं लग्न झालं नाहीये ना. होऊ दे एकदा त्यांच्या मुलीचं लग्न, मग कळेल त्यांना आईच मन कस असत ते. सगळं व्हायला नको होत. तुम्ही अशा चिडून निघालात घरून, मला काही फारस पटलं नाही ते. मला तरी कुठे पटलं, एवढा आग्रह करून घरी बोलवायचं आणि घरी आलेल्यांचा असा अपमान करायचा, ही कुठली पद्धत आहे तुमची. नाही हो, असं नाही होत आमच्या घरी कधी. पण झालंय ना, समोरच्या माणसाला काही बोलण्याच्या आधी, त्याच्यावर काही आरोप करण्याच्या आधी थोडा तरी विचार करायला नको का. ती ऋता ती काय वाटेल ते बोलते आणि तुम्ही तुम्ही तिचं ऐकून आमचा अपमान करता. किती घाणेरडे आरोप केले. बाई 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 बाई, अहो तुमच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी माझा संबंध लावला त्यांनी, जणू काही मी तुमच्या घरावर पाळतच ठेवून होते. अहो माधवरावांना प्रमोशन मिळालं त्याचा केवढा आनंद झाला होता आम्हाला, म्हणून तर आम्ही तुम्हाला गिफ्ट पाठवलं होतं. चुकलं का आमचं? जे हो काहीच नाही चुकलं. आणि तुमचे ते आजोबा, त्यांच्या पोटाशी माझा बिचारीचा काय संबंध? काहीच नाही काहीच नाही. आणि कोण ते पोतनीस? अहो ते आले तेव्हा तर तुम्ही स्वतः आमच्याकडे होता. नाही म्हणजे अशी मदत बोलून दाखवू नये, पण तेव्हा आम्हीच तुम्हाला मदत केली होती ना, ते विसरले. हे बघा मला सगळं पटतंय तुमचं. तुम्हाला पटून काय, ज्यांनी माझा एवढा अपमान केला त्यांना पटायला हवं ना. कळतय हो मला, म्हणून तर तुमची माफी मागायला आले ना. अहो तुम्ही कशाला माफी मागताय? चुकलं सो आमचं, ते दोघे ना अजून लहान आहेत, कोणासमोर पटकन काय बोलायचं ना हे कळत नाही हो त्यांना. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज झालं गेलं सगळं विसरून जा. म्हणजे तसं अवघड आहे ते, पण खरं सांगू एक वेळी असंच होत. म्हणजे मी ना काहीतरी चांगला विचार करून काहीतरी करायला जाते आणि समोरच्याला असं वाटत माझा काहीतरी भलताच हेतू आहे. मला ना कुणी समजून घेत नाही. हे बघा आता ना जे काही झालं ना ते सगळं विसरून जा, मनात काही ठेवू नका आणि प्रांजलला माफ करा.
प्रांजलच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण कोणा रागवू नका, यामुळे आपल्या नात्यात कडवटपणा यायला नको. नाही येणार, खरंच नाही येणार. मी सुद्धा ना आता सगळं विसरून जाईन, म्हणजे तसा प्रयत्न करेन. खरं सांगू का, मला ना खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात, नाहीतर हल्लीच्या जगात कोण कोणाला समजून घेत. मला तर बाई खूप बरं वाटलं, माझ्या मुलीला समजून घेणारी, तिच्या आईला सुद्धा समजून घेणारी सासू तिला मिळाली. खूप भाग्याची हो माझी लई. ऋताबाईंनी शांत हो बघू प्लीज, गरम गरम चहा पिऊन घे. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, जे काही झालंय ते प्लीज भाऊजींना नका सांगू. ठीक आहे, नाही सांगा. ऋता, पुन्हा असं काही व्हायला नको. त्याची काय खात्री आहे की ही परत असं नाही करणार म्हणून? त्या उगाच डोक्यात राग घालून काही फायदा नाही, जे व्हायचं होतं ते झालंय, आणि आता यापुढे ऋता वहिनी असं काहीच करणार नाही त्याची मला खात्री. तुला कुठून कॉन्फिडन्स आला ग हिच्या बाबतीत? तिला आपण प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलो, पण हिच्यात काही सुधारणा होतच नाही. बस राया, झालं तेवढं रामायण पुरे झालं, जा रूम मध्ये जा आणि जरा शांत हो. नाही, मला वर्कशॉपला जायचं. काय झालं वहिनी? मुकुंदाला सांगायला वर्कशॉपवर चाललाय ना? इच्छा तर तीच आहे, पण नाही सांगणार. शांत हो प्रांजल. अगं मी खरंच सॉरी, मी ना मी हे सगळं तुझ्या मामाच्या सांगण्यावरून केलं होतं, पण त्या एवढ्या चिडल्या होत्या ना की मला काहीच बोलता नाही आलं. मी त्यांच्या समोर बोलायला हवं होतं ना सगळं. ऋता बस झाला, आम्ही या विषयावर आता पडदा टाकलाय, तेव्हा तू पण शांत हो. आणि एक गोष्ट लक्षात घे, तू दुसऱ्याला रडवायला गेलीस आणि आता तुझ्यावर रडण्याची पाळी आली, हे नेहमी लक्षात घे. आणि हो, हा घे तुझा मोबाईल, आता तरी याचा योग्य वापर करायला शिक. काका मी ठेवतो. नाही असू दे, मी ठेवतो बघू. वहिनी जा, तू आज जाऊन थोडा वेळ विश्रांती घे. प्रांजल, सध्या तरी ही शांत झाल्यासारखी वाटते, पण फार काळ अशी राहील असं वाटत नाही, तेव्हा तू सावध राहा. सगळं ना त्या ऋतामुळे झालंय. अहो नको एवढा विश्वास ठेवला मी तिच्यावर, म्हणजे ती जे काही करतेय ना त्याच्या मागे तिचा काय हेतू आहे हे कळलंच नाही मला. ती सांगत गेली आणि मी वेळी तिचं ऐकत गेले. आता ते सगळं जाऊ द्या ना, तुम्ही प्रांजलला तेवढं माफ करा. अहो माफ तर करावंच लागणार, आई आहे ना मी तिची, पण ती नाही माफी मागणार. तिच्या दृष्टीने मी विलन आहे. खरं म्हणजे तुम्ही ज्या अधिकाराने इथे आलात त्या अधिकाऱ्यांनी तिने नको होतं का यायला इथे, पण ती नाही येणार. खरं म्हणजे तुमच्या मुलांनीच सांगितलं असेल तिला असं वागायला, नाही गो? काय करणार म्हणा, आता तिच्यावर त्याचाच अधिकार ना. विणार विणार का सोड ना आता हे सगळं. अहो सोडलं की, मी शपथ परत घेतली, तुमच्या मुलीलाही सांगितलं तुला जसं हवंय तसं वाग, यांनाही सांगितलं माझ्या पोटच्या मुलीशी जसं वागायचं असेल तसं वागा. आता आणखीन काय सोडू? का ती माझी मुलगी हा विचार सुद्धा सोडून देऊ? हो हे काय बोलताय? बर झाले बाई गप, तुम्ही म्हणताय ना तर हा विचार सुद्धा मी मनातून काढून टाक. मला ना लवकरात लवकर हे सगळं विसरून जायचं. क्या बात है वेणा, तू आता आज आणि फ्रेश हो बर.
बर मी निघू आता. तुम्ही एवढे आमच्या घरी आलात आणि तुम्हाला सदा चहाही नाही दिला मी, माफ करा. राहू देत हो, तुम्ही असं करा आम्हाला एकदा जेवायलाच बोलवा. काय वेळ ना? हो हो नक्की. खरं सांगू मला खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात, म्हणजे एकदम आधार वाटला. बर येऊ आता. अहो मी ना जरा आतमध्ये शांत बसते. आजचा दिवस की नाही मला माझ्या आयुष्यातून पुसूनच टाकायचं. अरे वा चांगलं आहे की मग आत कशाला, इथंच बस. इथे इथे शांतता नाहीये, मला शांतता हवी. यांना वाटतंय मी माझा अपमान सहजासहजी विसरेन, शक्यच नाही. मी आजचा दिवस विसरणं शक्यच नाही. माझी खात्री हे सगळं त्या रायाने घडवून आणलेलं असत. त्यानीच माझ्या प्रांजलला चढवलं असणार, नाहीतर माझी प्रांजल या थराला जाणं शक्यच नाही. नाही त्या रायाला घर जवळ बनवून या घरात आणलं ना, तर नावाची वीणा प्रधान नाही,